आजपासून कोकणासह राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता. येत्या 5 दिवसात जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज. पावसाअभावी पेरणीची कामं रखडली. राज्यात केवळ 1% पेरणी पूर्ण. पुरेसा पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. अमरावतीतून मध्य प्रदेशात युरिया खताची तस्करी. 240 पोत्यांसह ट्रक जप्त, एकाला अटक. बनावट SMS द्वारे वीज ग्राहकांची लूट. वीज खंडित करण्याची भीती दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार उघड. राज्यात कोरोनाचे 4165 नवे रुग्ण. सलग 3rd दिवशी 4000 रुग्णसंख्या. तर मुंबईत 2255 नव्या रुग्णांची नोंद. दिवसभरात 3 जणांचा मृत्यू. CBSE ICSEचा निकाल रखडल्यानं ऑनलाईन प्रक्रियेला ब्रेक. ज्युनियर कॉलेज सुरू होण्यास सप्टेंबर अखेर उजाडणार. महाविकास आघाडीतच मतांची पळवापळवी सुरू. शिवसेनेच्या अतिरिक्त मतांसाठी काँग्रेस राष्ट्रवादीत चुरस. तर शिवसेना आमदारांचा सोमवारपर्यंत रेनेसा हॉटेलात मुक्काम. अग्निवीरांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची मोठी घोषणा. निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना निमलष्करी दलात 10% आरक्षण लागू. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबाई यांचा 100वा वाढदिवस. मोदींनी घेतली आईंची भेट. गुजरातमध्ये 21,000 कोटींच्या विविध योजनांचं उद्घाटन. लाल मातीतली कुस्ती म्हणजे